यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूति ध्रुवा नीति मती नमः। भगवंता, आतापर्यंत प्रत्येक समस्येला उत्तर तूच मिळवून दिलीस, असाच माझ्या जीवनाला तू शेवटपर्यंत सपोर्ट देशील अशीच अपेक्षा। सर गुड मॉर्निंग। नमस्कार, नाशिकवरून बोलतोय मी। हा बोला सर, बोला। या वेळेस बिग बॅश अहमदनगरला ठेवूयात। बिग बॅश आमच्याकडे? अरे सुवर्ण संधी सर आमच्याकडे। येस, आम्ही आतापासूनच तयारीला लागतो। ओके बाय। थँक्यू सर, हॅव अ नाईस डे। थँक्यू। बिग बॅश करायचं म्हणजे किती तयारी करायला लागेल, काय काय टीम कुठे बघायला लागेल, काय चाललंय? हा सुहास, अरे काय म्हणते रिपोल बाबा, तुझे मेंबर सगळे काम करतायत का? अरे असं नका म्हणू रे दादांनो। अरे सरांची आपल्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे, पुढच्या वेळेस TLC बोय आपल्याकडे हे देत आहेत, ते बिग बॅश देत आहेत, समजून घ्या बाबांनो। हे आहेत अहमदनगरचे सिटी हेड। TLC मेन हेडने बिग बॅशची जिम्मेदारी यावेळेस यांना देण्याचं आश्वासन दिलंय। त्यासाठी हे नगरच्या प्रत्येक TLC मेंबरला त्यांच्या कामाची चौकशी करण्यासाठी फोन करत आहेत, पण त्यांना हवा तसा इम्प्लिमेंटेशनचा रिप्लाय या मेंबर्सकडून मिळत नाही आहे। त्यासाठी हे चिंतित झालेत बरं का? त्यांच्या डोक्यात हीच गणगण चालू असेल की आता मेंबर्सला इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम काय येतोय आणि यांचे प्रॉब्लेम सोडवायचे कसे। तर बघूयात नेमकं आता हे काय करतात आणि कोणाचा धावा करतायत। एकूणच हे सगळे पाट्या टाकतायत, यांचं नेमकं काय चाललंय लक्षात येत नाही। खरं तर मी अटॅकच्या जाऊन पाहिला पाहिजे, पण मी गेलो तर हे सगळं चांगलंच दृश्य दाखवतील। अन्यथा फॅक्ट्स कळणार नाही। आपले वासुदेवा, तुझी गरज आहे बाबा। कोण? अरे तूच तर आता मला हाक दिलीस। मी कशाला तुम्हाला हाक मारेन? अरे तूच तर म्हणालास वासुदेवा वासुदेवा। कलियुग हे असं कोणी येत नसत। अरे मीच तो वासुदेव। ओ मीच तो। अरे नारायण, एक सेल्फी, फक्त एक सेल्फी। खांद्यावर टाकू ना, मला वाटलं आशीर्वाद घेशील। आशीर्वाद तर रोजच घेतो। चला बायको दाखवायला एक नवीन गोष्ट झाली। आता सांग का आठवण काढलीस माझी? माझी TLC टीम, खरं तर मी त्यांच्यावरती खूप काम करतोय, मनापासून काम करतोय, पण मला अपेक्षित रिस्पॉन्स मिळत नाही। नेमका त्यांच्या समस्या काय आहेत त्यात समजत नाही। आम्हाला सर्व ठाऊक आहे। मग मला काय विचारलंस की तूही चेष्टा करू लागलास? पालका, तुला तिथे जागेवर जाऊन त्यांच्या समस्या बघितल्या पाहिजेत। तुम्ही काय ते म्हणता ना गेम बाकी काय,
अरे हो पण जाणार कसं, मी प्रत्यक्षात आलो ते सगळं छान छानच दाखवतील. अरे तुला माझ्या लीला ठाऊक नाहीत का? चला दाखवा तुमची एक एक लीला आम्हाला. चला तर मग आपण अदृश्य रूपात प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊया, म्हणजे त्यांच्या नक्की समस्या काय ते तरी कळेल. आता काय झालं, तुझ्या कलयुगातल्या या वेशभूषेच मला नेहमीच आकर्षण राहिलं. मी पण जरा तुझ्यासारखी वेशभूषा करतो की? जशी तुमची इच्छा. वेलकम. चल आता सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊया. चला. अरे तो अदृश्य झालोय म्हणतोय, पण आपण खरंच अदृश्य झालोय का? तुला विश्वास नाहीये माझा? अरे विश्वास तर जन्मापासून आहे. मजा बघायची एक छोटीशी. Bye.
एकदम छान कन्सेप्ट शिकवलो, डॅशबोर्ड बद्दलचा जो कन्सेप्ट आहे आपला तो शिकवला गेलेला आहे. मला असं वाटतं आपण आपलं इथे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. जेवढी पण माहिती होती सगळी कळली. अच्छा, पण हे जर आपण सगळे डॅशबोर्डवर डिस्प्ले केले, आपले जे ग्राफ्स डिस्प्ले केले किंवा आपले सेव्हिंग डिस्प्ले केले, त्याच्या तुला माहिती घ्यायची म्हणून आपण किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. नाही, नंबर वन, आपले कस्टमर जे आपल्याकडे व्हिजिट करतात त्यांनी जर डॅशबोर्ड पाहिला, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे, कॉस्ट रिडक्शन झालेलं आहे, तर ते आपल्याला कॉस्ट रिडक्शन मागू शकतात, आपल्या प्रोडक्टची कॉस्ट ते कमी करून घेऊ शकतात. हे झालं नंबर वन. नंबर टू, आपले कामगार जे आहेत ते आपल्या डोक्यावर बसतील, ते आपल्याला पगार वाढून वाढतील, कारण आपली प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे. जिथे आपले 10% होते आता 20% केली, प्रॉफिटेबिलिटी वाढल्यामुळे आता लोक आपल्याला जास्त बोनस मागतील, पगार वाढून मागतील, आणि तिथे आपण प्रॉब्लेममध्ये येऊ. बिलकुल शक्य नाही का? हां, माझ्या मताने हे काही शक्य वाटत नाही, कारण हे सगळे कन्सेप्ट सगळे थेरॉटिकल असतात. प्रॅक्टिकलमध्ये आपण जे उतरवले तर ते आपल्याला खूप अवघड जातात, त्रासदायक ठरतात. त्यामुळे सध्या आपण हा कन्सेप्ट असाच ठेवू, नंतर आपण विचार करू याच्यावर. पाय का तर ते शक्य नाही. तो माणूस आहे ना, तो जरा जास्त हुशार. हुशार मोराचा हुशार भाग आहे, बाकी काहीच नाही. आहे ना मी. चला पुढे. गोविंद गोविंद. देवा रे देवा, ट्रिपल एटचा फोन. माझं ते एकही काम घरचं झालं नाही, काय उत्तर देऊ त्यांना? हॅलो, वेलकम ऑल ऑफ यू. आपण 4 महिन्यानंतर भेटतोय आता, कारण आपले झूमवरचे सगळे सेशन्स झाले. आता आपण आतापर्यंत HR आणि बिझनेस टूल्स या गोष्टी शिकलेलो आहोत. तर HR आणि बिझनेस टूल्समध्ये कोणी कोणी कुठले कुठले होमवर्क्स जे काय आपल्याला दिलेले होते ते कुठले कुठले केलेले असतील तू सांगू शकतोस का? काय केलेले असतो श्री सर? आमच्या इथं आम्ही स्टार्ट स्टॉप इनिशिएटिव्ह सुमित तुझ्याकडे काय रे? सर माझा अजून काय काम झालेलं नाही आहे, पण मी पुढच्या आठवड्याला नक्की करेल सर. निश्चित करणार ना तू? हो सर, डेफिनेटली. मी तुला फोन करून विचारेन. हो हो सर. आणि तू मेल कर तुझा होमवर्क मला. हो सर, डेफिनेटली. सर मी गाडी चालवतो सर, गाडी. हा हा, मी नक्की फोन करतो सर परत तुम्हाला. हो हो. अरे खोटं बोलतोय, कसा विश्वास ठेवायचा? त्याच्यामध्ये मला जे काही शिकवलेलं आहे त्याच्यावरती मी आज काम करणार. चल ठेवतो आता मी, आता मला बिलकुल त्रास होतो. Thank you.
हॅलो, हा बोल ना, काय हो? नाही नाही नाही, तू काही करू नको, मलाच बघावं लागेल त्या मशीनचं काय ते, तुला नाही जमणार, तुझ्या शेंदे होणार नाही, थांब, आलोच मी तिथंच थांब, तू काहीच हात लावू नको त्याला, थांब जरा, आलो मी. वेळ गेला नाही, तुम्ही वाया घातला. नाही तर काय, चला पुढे जाऊया. अरे भाऊ, तुला आज तरी वेळ कामाला द्यायला. नाही नाही, वेळच नाही सध्या, वेळ पुरतच नाही. काय होत आहे की सकाळच्या TLC जॉईन झाल्यापासून संध्याकाळच्या वेळेला काय होतं आहे, एक तर रिपलची मीटिंग येते, नाही तर मेन मीटिंग येते, त्यानंतर ते बोध समन्वय, ट्रेकिंगला जा, झाडे लावायला जा, इतका वैता म्हणून गेलो की काही वेळच काढता येत नाही कुठल्या. अरे यार, तुला त्या सेशनचा काय फायदा होतो का, नुसता पळापळ करतोय काय? फायदा तर होणारच 100%, पण सध्या मी जाम वैतागलोय त्या गोष्टीला. क्या यार, तू TLC का सेशन ही कर ना फिर, हमसे बात ही मत कर, हमसे मिलते मत जा. अरे नाही यार, ऐसी कोई बात नाही आहे, चल जाऊ दे, तुमच्यासाठी आहे ना आजचे दिवस, मी दांडी मारतो TLC ला. एक 4-5 चहा सांग रे. येणी तर चक्क दांडीच मारली. बर, फक्त समस्याच आहेत का सगळ्यांना, की TLC च्या इम्प्लिमेंटेशनची चांगली बाजू आहे? तर नक्कीच आहे. चला तर मग चांगली बाजू देखील एकदा पाहूया. मी ऍक्च्युअली काय म्हणत होतो माहिती आहे, आपल्याला जी इनिंगचं शिफ्टिंग करायचं आहे ना आता, तर त्याचा आपण बेसिकली सिक्वेन्स करून घेऊ. तर आत्ता आपण बेसिकली सुरुवात करायची तर डिफ्लेक्शनचं शिफ्टिंग करायची आहे, आणि त्याच्याबरोबर कुठल्या असेंब्लीज काही टाकता येतात त्या बघूया. तर आता जी जागा अवेलेबल आहे तर ती तेवढ्यापुरतीच. हा बरोबर, तर नंतरचे जे एक्सपान्शन होते सगळे आपल्याला शेड्स बांधायला लागणार. भगवंता तुझी कृपा, या मेंबर वरती जास्त दिसतीये, फार सुंदर काम चाललंय, मनासारखं समाधान वाटत. आज फार दमलो, काय करावं, लोक काम करत नाहीत, त्यांना समजतंय की नाही काही समजत नाही. वसुदेवा, आपण हे आमचे मेंबर्स तर पाहिले, त्यांचे प्रश्नही समजले, कोणाला कुठे किती वेळ द्यावा ते समजत नाहीये, कुणी स्वतःच्याच कामाच्या घराड्यात गुरफटला गेलेला आहे, कुणाला कुठल्या वेळेला कुठलं काम करायचं हेही समजत नाहीये. इवन डेलिगेशनचाही विषय आहे. एकूणच प्रश्नांची सर्वत्ती आहे, आणि असा प्रश्न उभा राहतो की मी काय केलं मग वर्षभरात, हा एक प्रश्न मलाच विचारतोय मी. आता सोल्युशन कसं मिळणार या प्रश्नांची, उत्तर ही तुझ्याकडेच आहेत. माझ्याकडे? अरे TLC मधूनच. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. काय चाललं सगळं व्यवस्थित? काही प्रॉब्लेम नाही. आज माझं 4 TL सेशन आहे, तर मी 3-4 हा वेळ काही पेंडिंग कामं असतील तर त्यासाठी ठेवला आहे, तुम्ही त्यावेळेस या, 4 नंतर मला कुठले डिस्टर्बन्स नको. बाय. भगवंता एकेकाला मार्ग सुचू लागलाय, मला वाटतं आपण असे सगळ्यांना मार्ग तुझ्या कृपेने दाखवून आणि याच्यातही मार्गस्थ होऊया. चला दुसऱ्या कंपनीत जाऊया. माझ्याकडे काय आहे, आपण आहे ना डॅशबोर्ड फक्त आपल्याच लोकांसाठी लावले, तर म्हणजे कसं, आपण डॅशबोर्ड अशा ठिकाणी ठेवू जिथं फक्त आपलेच लोक राहतात, जसं की मॉर्निंग मीटिंग आपण फक्त जिथे आपले टीमच असतील तिथे, पण परत ती समज राहती, आपलं प्रॉफिटेबिलिटी आणि रेट लिस्ट हे जर आपण डिस्प्ले केलं तर आपण परत प्रॉब्लेममध्ये येऊ. आपण पहिले 2-3 डॅशबोर्ड लावू, तेव्हा नंतर आपल्याला तसं इफेक्ट दिसायला लागेल, आपण स्लोली एक वाढू.
आपण आपली ट्रान्सपरन्सी वाढेल जेणेकरून आपले लोक कस्टमरचा आपल्यावर विश्वास वाढेल आणि इंडायरेक्टली आपली कंपनी पण ग्रो करेल. हां, ही कल्पना चांगली आहे, आपण नक्कीच करूया. शाबास. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांची बाजू समजून घेतली ना तर प्रगती नक्की आहे. देवा चला आपली दुसरी रिपल मीटिंग चालू होते आणि आता दुसऱ्या रिपल मीटिंग मध्ये असा विचार केलेला आहे की आपण जे पहिल्यांदा पहिल्या रिपल मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या त्याच्याऐवजी एक एक गोष्ट एक एक वेळेसच कम्प्लीट करायची. आणि तू काय करणार आहेस सुते सर? क्यूट्यूल आहे. क्यूट्यूल करशील? हो सर. फक्त क्यूट्यूलच कर आणि परफेक्ट कर व्यवस्थित, त्याचे सगळे रिझल्ट मिळव आणि मग आपण पुढच्या पुढच्या आठवड्यात रिपल मीटिंग मध्ये त्याचं डिस्कस करू. येस सर, डेफिनेटली. आणि मला तू मेल करायचं ना रिझल्ट? येस सर. पहिल्यात एका वेळी एकच जबाबदारी आणि तीही पूर्ण होऊ शकणार. ठीक आहे, तू आता सीएल कॉन्टॅक्ट कर, ते तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील. काही टेन्शन घेऊ नकोस, होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह तुझा. आणि मला डिस्टर्ब करू नको, मी एबीबी बनवतोय आता, एबीबी वरती काम करतोय, मला डिस्टर्बन्स नको आहे, प्लीज. केला का नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह? गोविंद गोविंद. डेलिगेशन ऑफ वर्क. येस. चला या प्रॉब्लेमचं काय करशील? हा कसा सॉल्व्ह करणार? हा मच्छा, याचं पण सोल्युशन आहे. अरे पण कसं? चल आता कुठे नेतोस? अरे चल रे. ॲक्च्युली हे जे टूल आहे ना, हे सिंगल कॅव्हिटी आहे. आपल्याला हे डबल कॅव्हिटी टूल केलं तर त्याचं प्रोडक्शन आणि आउटपुट वाढणार आहे आणि त्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. एक मिनिट. हे काय अंतिम सूत्र? चला. काय रे कंटाळलास का? तू वैतागलो राहतो. खूपच वैताग आलाय, नको नको झालाय, कुठे येऊन अडकलो असं वाटतंय. अरे एवढं काही नसतं, मी सांगतो ना तुला. अरे हे मी तुला तेच सांगतो, या सगळ्यातून मी पण गेलोय. तुला सांगतो करोनाची लस कशी असते, घेतल्यावर 2 दिवस ताप येतो पण त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. तुला माहिती आहे का, आपण हे सेशन्स ह्याचं सगळ्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आज तू माझी परिस्थिती बघितलीस ना, मी कायम मजेत आनंदात असतो. मी कंपनीत गेलो नाही ना तरी मला तिकडून काहीही त्रास होत नाही. तुला हे सगळं बघायचं आहे का? चल आपण सगळी माझीच कंपनी बघूया. चल चल. चिन्मयजी खूप छान, हे सगळं पाहताना असं वाटतं टीएलसीच्या माध्यमातून तुम्ही कंपनी फार चांगली चालवत. मुझे लगता है कि इतना सा अच्छा होता है अगर तो हम लोगों ने भी टीएलसी ज्वाइन कर लेना चाहिए. हो खरोखरच फार सुंदर. मला पण असं वाटतं की आता मी रिगरसली टीएलसी अटेंड करायला पाहिजे. चिन्मय सर खरंच छान वाटलं, फॅक्टरी पाहिली आनंद वाटला. आता आपण सगळे जण तुमच्या बरोबर, आम्हाला पण बरोबर घेऊन चला, आपण सगळे टीएलसी ज्वाईन करू आणि एन्जॉय करू. मित्रांनो हे सगळं झालंय फक्त टीएलसीमुळे. मला वेळोवेळी टीएलसीची व्यवस्थित मदत मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याप्रमाणे मी इम्प्लिमेंटेशन करत गेलो. या इम्प्लिमेंटेशनमुळेच आपल्या मला या कंपनीत प्रॉफिट मिळू शकला. आज माझी कंपनी खूप व्यवस्थित पद्धतीने चालू आहे, मी नसलो तरीही कंपनी व्यवस्थित चालते. ह्यामुळेच माझी कंपनी कंटिन्युअसली ग्रोथमध्ये आहे. कशामुळे? टीएलसीमुळे. आणि त्यामुळे आपण सर्व रिलॅक्स. भगवंता सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेस, धन्यवाद. अरे धन्यवाद तरी कसा म्हणू, तूच जगन नियंता आहे.
चला तर मग निघतो आता, अजून बऱ्याच जणांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत.